धुळ्यातील ओम साई असोसिएट फोडत 2.5 लाखांची रोकड लंपास. सध्या धुळे शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दिवसा ढवळ्या देखील चोरटे हे शहरात मोठ्या प्रमाणात घरफोड्या करीत असल्याच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यातच काल पहाटेच्या सुमारास धुळे शहरातील पारोळा रोडवरील बाजार समिती नजीक असलेल्या पाटीदार भवनाच्या शेजारील ओम साई असोसिएट हे दुकान फोडून चोरट्यांनी 2 ते 2.5 लाखाची रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत आझाद नगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील पाटीदार भवनाच्या बाजूला सीए विशाल वाडेकर यांच्या मालकीचे ओम साई असोसिएट हे दुकान आहे. या दुकानाच्या वरच्या मजल्यावरील कार्यालय पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान कार्यालयातील कपाटात असलेली 2 ते 2.5 लाख रुपयाची रोकड ठेवलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे PSI मिलिंद नवगिरे, चंद्रकांत पाटील, संतोष घुगे, पंकज जोंधळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान 15 दिवसांपूर्वी याच परिसरातील राज भसील याच्या पंजाबी सॉमिलमध्ये असलेल्या बंगल्यात धाडसी दरोडा पडला होता. या घटनेचा अद्यापही तपास लागलेला नसताना पुन्हा त्याच परिसरात चोरी करून चोरट्यांनी पुन्हा धुळे पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले असल्याचे बोलले जात आहे. बोला. विशाल मोहन मिस्त्री नाव आहे आमचा. आमचा व्यवसाय आहे पारा रोड डुल्या गॅस एजन्सीच्या बॅक साईडला पाटीदार बोलतो. तर 2.25 लाख रुपये कॅश होती. सकाळी आल्यावर आम्हाला माहीत पडलं इतर काही वस्तू होत्या जसं आर्टिक्स वगैरे होत्या. पोलीस प्रशासन आलं आहे त्यांचं सरकार चालू आहे.